नमस्कार, मी लतिका निंबाळकर. माझ्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला हिरव्या मिरचीची मटकीची मुगाची आमटी बनवून दाखवणार आहे. त्यासाठी बघा, ही मटकी घेतलेली आहे आणि हे मूग घेतलेले आहे. दोन्ही पण मोड आलेले आहेत. मोड बघा किती छान असे आलेले आहेत दोन्हीला पण. हे सगळं मिळून 200 ग्रॅम आहे. तुम्ही नुसती मटकीची केली तरी चालेल, नुसती मुगाची तरी केली तरी चालेल, पण हे दोन्ही मिक्स जर केले ना तर एक नंबर चव लागते. तुम्ही करून बघा. आणि ह्या थंडीच्या दिवसात, म्हणजे आता कसा पाऊस पडतोय ना, वातावरण थंड असतं ना, तर हे खायला छान असतं. मसाला बारीक करायसाठी कोथिंबीर घेतलेली आणि हिरव्या मिरच्या घेतलेल्या तिखटाच्या, भाजून घेतलेत बघा. अशा प्रकारे भाजून घ्यायचे म्हणजे कालवणाला चव छान येते. सुकं खोबरं घेतलंय बघा, एवढं तुकडा, अर्धा इंच आलं घेतलंय बघा, पातळ कापून घेतले. एक गड्डी लसूण घालायचा. हा मसाला सगळ्यांना मिक्सरला मी बारीक करून घेणार आहे. मसाला बारीक करून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीत बारीक करायचा. ह्याच्यामध्ये पाण्याचा वापर बिलकुल करायचा नाही, तसाच बारीक करायचा. कढई गरम कर ठेवली, त्यामध्ये तेल टाकून घेऊया. तेल 1 ते 1.5 चमचा टाकायचं. 1 चमचा टाकल्याने चांगलं कडक गरम होऊन देऊया. तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये 1/2 चमचा जिरे मोहरी, 2 चिमूट हिंग पावडर, थोडीशी हळद आणि एक मोठ्या आकाराचा कांदा बघा, एकदम बारीक कापून घेतलेला आहे. कढीपत्ता आणि हे सगळं चांगलं आपण भाजून घेऊया. कांदा बघा चांगला भाजून घेतलेला, असा कलर चेंज होतोवर भाजायचा. त्यामध्ये आपण हा मिक्सरला मसाला बारीक केला आहे तो सगळा टाकून देऊया. मसाला टाकून घेतलेला आहे. आता हा 1 मिनिटभर परतायचा. मिनिटभर परतून घेतलेला आहे. आता ह्याच्यामध्ये 1 टमाटे टाकून घेऊया, बारीक कापून घेतले, छोट्या आकाराचं टमाटे. ह्याला पण थोडंसं परतून घेऊया आपण. असं परतून घ्यायचं बघा चांगलं. आता ह्याच्यामध्ये हे आपण मटके बघा स्वच्छ धुतलेले 2 ते 3 पाण्यानं. भिजत घालायच्या अगोदर धुवायची. असे मोड आल्यानंतर बी कालवण करताना एकदा धुवून निथळून घ्यायचे. आता ह्या थोडंसं परतून घेऊया आपण. ह्याला परतून घेतलेलं आहे. आता ह्याच्यात चवीनुसार मीठ टाकायचं. आणि आता ह्या मिक्सरच्या भांड्यात बघा, हे मसाला मी बारीक केलेला, त्यातच पाणी टाकलं. तुम्हाला किती पाहिजे कालवण त्याप्रमाणे पाणी टाकायचं. तुम्हाला जर पाहिजे असेल तर ह्याच्यामध्ये 2 चमचे शेंगदाण्याचं कूट पण टाकू शकता. बघा एवढं पाणी झालेलं आहे. आता एवढ्या पाण्यात आपण ह्याला चांगलं शिजवून देऊया. कालवण आपलं झालेलं आहे बघा, मस्त असं झालंय. कलर बघा किती छान आलेला आहे. चवीला तर 1 नंबर लागल. रेसिपी बघितली की लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.